15 ते 19 एप्रिल हा सुट्टीचा कालावधी आहे. सुट्टी मिळाल्याचं समाधान मानून कोणी गावाला गेले, सहलीला गेले किंवा देवदर्शनाला गेले तरी सुद्धा तुम्हाला पुण्य मिळणार नाही. देवदर्शनासाठी गेला तरी देव बोलणार नाही, कारण बोलणारा देव मीच आहे. असे वादग्रस्त विधान भाजपाचे सोलापूर मधील उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी केलं आहे. भाजपाने सोलापूर मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांच्या विरोधात अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव वीरशैव मठाचे मठाधिपती डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी शिवाचार्य यांना उमेदवारी दिली आहे. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी शनिवारी भवानी पेठेतील अथर्व गार्डन येथे प्रचार सभा घेतली. या प्रचार सभेतील जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचं भाषण वादाच्या भोरात सापडलं आहे. येत्या 15 एप्रिल ते 19 एप्रिल पर्यंत कोणीही सहलीला किंवा देवदर्शनासाठी जाऊ नये. देवदर्शनासाठी गेला तरी तुम्हाला पुण्य मिळणार नाही, तुम्हाला समाधान मिळणार नाही. तुळजापूर किंवा पंढरपूरला गेला तरी देव भेटणार नाही आणि बोलणारही नाही, कारण बोलणारा देव मीच आहे, असे जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी म्हटलं आहे. मतदान हे पवित्र काम आहे, मताचे दान टाकून सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असं आवाहन देखील त्यांनी केलं. 18 एप्रिलला सोलापूरमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून याच पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केलं आहे. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या भाषणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.